किती आठवायचं आणि किती विसरायचं हे जाणलं तर आयुष्य इंद्रधनुष्य आहे. कुठे व्यस्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं हे कळलं तर आयुष्य भावगीत आहे. किती ताणायचं आणि कधी नमायचं हे उमजलं तर आयुष्य निसर्ग आहे. किती रुसायचं आणि कधी हसायचं हे ओळखलं तर आयुष्य तारांगण आहे. कुठे सावध राहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं हे जाणलं तर आयुष्य नंदनवन आहे. कुठे कधी किती काय केव्हा कस यांचे गणित सोडवता आलं तर आयुष्य खूप सुंदर आहे.